काम शासनानं केलेलं आहे काय, मग शासन जेव्हा बंदी घालते की नाही त्यावेळेस शासनाला कळत नाही काय की बाबा एवढा शॅडो लागतोय आणि ती शॅडो उपलब्ध करून द्यावा. त्यांना जमत नसलं तर आम्हाला सांगावं आम्ही करतो काहीतरी, काय वाटेल ते जगाय पाठवू काय पण करायला लागून द्या आम्ही करतो. शासनानं बंदी घातल्या तर त्यांचं काम काय आहे की त्यांनी आणून तिथं द्यायला पाहिजे शाडू. त्यांना जमत नाही म्हणून त्यांनी असं लेखी द्यावं किंवा सांगावं की आम्हाला जमत नाही तुमचं तुम्ही करा, ते पण आम्ही व्यवस्था करतो. तुमचं संघटन खूप मोठं आहे, वाहत्या पाण्यातच सोडावा, धर्म शास्त्रात जे सांगितले त्याप्रमाणे सोडावा अशा प्रकारचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. तर याचं महत्व काय, आज हिंदू समाजाला मार्गदर्शन करणारे गुरुज आहेत. आपल्याला दिल्लीतनं एक फतवा येतो मशिदीचा आणि प्रशासन आलते की आजची सुट्टी उद्या देतो काय. मग आमच्या जगद्गुरु करवीरपीठाचं एवढं महात्म्य आहे ते आम्ही जनतेत जाऊन हे प्रसिद्धीच देणार आहे आणि त्यानुसार इथनं पुढं वाटचाल असेल.